बसला पाहिजे. ऑल द लिवर्स पॅडल्स इंस्ट्रुमेंट हँडव्हील्स नॉब अँड बटन मस्ट बी लोकेटेड विद इन द नॉर्मल स्पेस अँड ॲट सुटेबल हाईट. तुमचे त्याच्यासाठी जे लागणारे जे काही गोष्टी आहेत म्हणजे हँडव्हील झालं इंस्ट्रुमेंट झाले. आता ह्यांनी हे उत्तर कोणाच्या रिलेटेड लिहिले, मी या सगळ्याचे उत्तर रिलेटेड लिहिले, नुसतं कंट्रोलच्या रिलेटेड लिहिले, बरोबर का नाही. डिझाईन ऑफ कंट्रोल ऑर्गनॉमिक्स कन्सिडरेशन वाईल्ड सिलेक्टिंग कंट्रोल्स ऑफ मशीन, म्हणून हे सगळे नाव आले. आता तुम्ही तुम्हाला जर विचारलं कंट्रोलच्या रिलेटेड तर तुम्ही हे संपूर्ण लिहिणार. तुम्हाला जर विचारलं नुसतं हँड प्रेसच्या रिलेटेड तुम्ही इथं फक्त काय देणार, ऑल द हँडव्हील्स मस्ट बी लोकेटेड, हे काढून टाकणार बाकीचं. कळलं? ऑल द हँडव्हील्स मस्ट बी लोकेटेड विदिन द नॉर्मल स्पेस अँड ॲट सुटेबल हाईट अँड इन फ्रंट ऑफ द ऑपरेटर, समोर दिसलं पाहिजे अँड इझिली ॲक्सेसिबल. हा पॉईंट आणि हा पॉईंट एकच आहे, वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे फक्त. कंट्रोल ऑपरेशन इन्वॉल्व्स मिनिमम ऑपरेशन्स. कंट्रोल करण्यासाठी आपल्याला गाडी, समजा लिव्हर्स आहे, लिव्हर आपण टाकलेत आणि आपल्याला गाडी जातात, लिव्हर झालं आपलं ते गिअरचं एक झालं. आता समजा आपल्याला गाडीला ब्रेक लावायचं आहे तर आपलं काय असतं, हँडब्रेक असतं ना. हँडब्रेक दाबण्यासाठी जर तुम्हाला काय असतं, हँडब्रेक कसं लावतो आपण, ते म्हटलं दाबतं बटन आणि वरती ओढतो, असंच असतं ना. दाबताना कसं खाली घेतो, नुसतं ओढतो, दाबत नाही मधलं बटन नसतं का, डायरेक्ट ओढतो. हां, मग त्याच्यामध्ये ऑपरेशन किती आहेत, एकच ऑपरेशन आहे, फक्त काय करतो वरती ओढतो, बरोबर का नाही. कंट्रोल ऑपरेशन इन्वॉल्व्स मिनिमम ऑपरेशन. आपला जो लिव्हर आहे तो आपल्याला कंट्रोल करायचा असेल, त्यांनी जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपलं ऑपरेशन किती असले पाहिजे, त्याच्यामध्ये कमीत कमीत असले पाहिजे. नाहीतर एक बटन दाबा, मग ते वरती घ्या, मग राईट साईडला परवा, मग ते परत दुसरीकडे दाबा, तसं असेल तर तिथपर्यंत आपण गाडीचा ॲक्सिडेंट होऊन आपण मिळवलं असणार, बरोबर का नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशन्स काय पाहिजे, कमीत कमीत पाहिजे. द कंट्रोल ऑपरेशन स्टार्ट्स बाय लाईट टच ऑफ द हँड ऑर फूट पॅडल. ते तुमचे जे कंट्रोल ऑपरेशन आहे ते कसे पाहिजे, लाईट टच, जरी थोडीशी जरी ताकद लावली तरी काय झालं पाहिजे, ते लगेच काम त्याचं चालू झालं पाहिजे, त्याचं ऑपरेशन काय झालं पाहिजे, चालू झालं पाहिजे. लाईट टच ऑफ हँड ऑर फूट पॅडल, हातांचं असेल तर हाताने, पायाचं असेल तर पायाने. द कंट्रोल ॲक्च्युएटर्स शुड रिक्वायर व्हेरी लेस एफर्ट. कंट्रोल ॲक्च्युएटर्स शुड रिक्वायर व्हेरी लेस एफर्ट फॉर स्टार्टिंग. याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळे ॲक्च्युएटर्स आहे हे कंट्रोल ॲक्च्युएटरच्या रिलेटेड लिहायचं, हा पॉईंट नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही फूट पॅडल मस्ट बी, हा पॅडल हा जो पॉईंट आहे तो ॲक्च्युएटरच्या रिलेटेड. ॲक्च्युएटर म्हणजे आपण जे आय एफ पीमध्ये शिकलो ते पिस्टन सिलेंडर जर असतील तर त्यासाठी ते चालू करण्यासाठी काय पाहिजे, कमीत कमीत ताकद लागली पाहिजे. फूट पॅडल जर असेल तर त्यासाठी पण काय, कमीत कमीत ताकद लागली पाहिजे. अँड प्रोव्हाइडेड विथ द सुटेबल रिट्रॅक्टिंग स्प्रिंग. त्या फूट पॅडलला तुमचं रिट्रॅक्टिंग स्प्रिंग म्हणजे त्या पॅडलला तुमचा जो पॅडल आहे तो परत येण्यासाठी काय पाहिजे, त्याला रिटर्न यायला स्प्रिंग पाहिजे व्यवस्थित, बरोबर. कंट्रोल शुड बी पेंटेड इन प्रॉपर कलर फॉर इझी अटेन्शन. कंट्रोल तुमचं कसं पाहिजे, त्याला व्यवस्थित कलर दिलेला गेला पाहिजे समजण्यासाठी, आपल्याला अटेन्शन दिसण्यासाठी, दिसण्यासाठी, बरोबर का नाही. म्हणजे समजा आपली एक मशीन आहे आणि आपल्याला इमर्जन्सी ती बंद करायची असेल तर तिथे एक इमर्जन्सी असेल, खटका असतो, तो बटन दाबलं की सगळं तुमचं काय होणार, मशीन बंद होणार. मग ते दिसलं पाहिजे ना व्यवस्थित माणसाला, नाही तर ते शोधत बसायला वेळ लागला तर चालेल का, नाही चालणार. मग त्याला कसं पाहिजे, कंट्रोल्स शुड बी पेंटेड इन प्रॉपर कलर. तुमचा जो कल लिव्हर आहे, कंट्रोलचा जो लिव्हर आहे तो कसा पाहिजे, प्रॉपरली तो कलर केला पाहिजे फॉर अटेन्शन, दिसण्यासाठी, लक्ष तिकडे गेलं पाहिजे, अटेन्शन तिकडेच गेलं पाहिजे, बरोबर. कंट्रोल डिवाइस युजली रोटेटेड क्लॉकवाईज ऑर मूव टू द राईट साईड फॉर ऑन पर्पज. कंट्रोल डिवाइस कोणते पण तुमचे जेवढे पण कंट्रोल डिवाइस आहेत ते जास्त करून कसे असतात, चालू करण्यासाठी उजवीकडे फिरवतो. जसं आपण गॅसचं आहे, गॅसचं पण एक कंट्रोलच आहे ना, गॅस कमी किंवा चा बंद करण्यासाठी, चालू करण्यासाठी आपण काय करतो, गॅस आत दाबतो आणि काय कुठे फिरवतो, राईट साईडला फिरवतो. तसंच तुमचं कोणता पण तुमचं जर हे असेल, नॉब असेल किंवा इलेक्ट्रिक डिवाइस असेल तर तो करण्यासाठी, ऑन करण्यासाठी काय करतो, आपण राईट साईडला करतो, जास्त करून राईट साईडला आणि क्लॉकवाईज पाहिजे. आयडेंटिफिकेशन ऑफ यूज ऑफ कंट्रोल लिव्हर मस्ट बी इझी. आयडेंटिफिकेशन म्हणजे ते लवकर काय करता पाहिजे, म्हणजे ओळखता आलं पाहिजे हे कोणतं तुमचं कंट्रोल करण्यासाठी आहे. लिव्हर शुड बी सफिशियंटली स्ट्रॉंग अँड शुड हॅव लॉंग लाईफ. लिव्हर तुमचं कसं पाहिजे, सफिशियंटली लॉंग पाहिजे आणि सफिशियंटली स्ट्रॉंग पाहिजे. आता याच्यातले सोपे पॉईंट कोणते, हा पॉईंट पाहिला, इझिली ॲक्सेसिबल आणि प्रॉपरली पोझिशन, बरोबर. दुसरा पॉईंट, त्याचा आकार हाताच्या हाता आकाराच्या हाताच्यामध्ये पोचला पाहिजे. तिसरा पॉईंट, तुम्ही मिनिमम ऑपरेशन पाहिजे, बरोबर. हा पॉईंट, हे दोन पॉईंट आणि हे पॉईंट सेमच आहे, बरोबर. ऑपरेशन हाताच्या आकारमध्ये पोचलं पाहिजे. नंतर ते लाईट टच, कमी एफर्ट्स, तुम्ही असं पण लिहू शकता जे आपण अटॅमेंटमध्ये लिहिलं, लेस एफर्ट्स रिक्वायर्ड मस्ट बी रिक्वायर्ड फॉर कंट्रोलिंग ऑपरेशन, बरोबर का नाही. लेस एफर्ट मस्ट बी रिक्वायर्ड फॉर कंट्रोलिंग ऑपरेशन, तेच ते वेगळे खाली बदलले होते, तेच लिहिले लेस एफर्ट. त्याच्यानंतर फूट जर पॅडलचं जर तुमचं असेल तर तिथं रिट्रॅक्टिंग स्प्रिंग पाहिजे.
नंतर त्याला व्यवस्थित कलर दिलेला पाहिजे, व्यवस्थित कलर दिलेला पाहिजे ते ओळखण्यासाठी, अटेन्शन करण्यासाठी. आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचं ओळखणं पण काय पाहिजे, इझी पाहिजे. आणि लिव्हर्स कसं पाहिजे तुमचं, स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्याची लाईफ काय पाहिजे, जास्त पाहिजे. मग ते कंट्रोल्स म्हणून येऊ दे किंवा हँड लिव्हर म्हणून येऊ दे, काही पण जरी आलं तरी तुमचं हे उत्तर कॉमन आहे. समजलं? पुढचा क्वेश्चन घेतलेला, डिफरंट कन्सिडरेशन ऑफ अर्गोनॉमिक्स फॉर डिझायनिंग हँड लिव्हर किंवा फूट लिव्हर. तुम्हाला हा प्रश्न फूट लिव्हर म्हणून पण येऊ शकतं, हँड लिव्हर म्हणून पण येऊ शकतं, बरं का? हँडच्या ऐवजी फूट पण येऊ शकतं. हँड लिव्हर येऊ दे, फूट लिव्हर येऊ दे किंवा कंट्रोल्स येऊ दे, तिन्हीचं उत्तर एवढंच लिहायचं आहे. आता डिफरंट कन्सिडरेशन फॉर सिलेक्शन, कन्सिडरेशन फॉर डिझायनिंग मशीन डिझाईन. राईट, डिफरंट स्टेप्स टू बी फॉलोड फॉर अर्गोनॉमिक्स कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन. मशीनचं तुम्हाला जर डिझाईन करायचं असेल तर तुम्ही ते कसं करणार? कंट्रोल्स ऑन अ मशीन शुड बी इझिली ॲक्सेसिबल. तोच लिहिलं आहे बघा, मगाचाच पॉईंट आहे. कंट्रोल्स ऑफ द मशीन शुड बी इझिली ॲक्सेसिबल अँड प्रॉपरली पोझिशन. तुम्ही तुमच्या मशीनला जे कंट्रोल्स असणार आहे, बरोबर का नाही, जे खटके, लाल बटन दाबलं स्टॉप, हिरवं बटन दाबलं प्रोसेस चालू, पिवळं बटन दाबलं होल्ड, हे तुमचे जे वेगवेगळे कंट्रोल आहेत, बरोबर का नाही, ते तुमचे कसे पाहिजे, इझिली ॲक्सेसिबल. इझिली ॲक्सेसिबलचा अर्थ काय असतो? पोचलं पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित दिसलेले पाहिजे. पोझिशन त्याची काय पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. कंट्रोल्स ऑपरेशन्स फॉर द मशीन शुड हॅव इन्वॉल्व मिनिमम मोशन. त्याच्यामध्ये काय पाहिजे, मिनिमम ऑपरेशन्स म्हणा किंवा मिनिमम मोशन म्हणा, मगाचंच पॉईंट सेम. मिनिमम मोशन लिहिलं इथं, मगाशी काय लिहिलं आपण, मिनिमम ऑपरेशन लिहिलं ना, मिनिमम ऑपरेशन लिहा किंवा मिनिमम मोशन लिहा, दोन्हीचं सेमच झालं. हाईट ऑफ द मशीन शुड मॅच विथ द ॲव्हरेज हाईट ऑफ द वर्कर फॉर इझी ऑपरेशन. तुमच्या मशीनची जी हाईट आहे ती कशी पाहिजे, माणसाच्या ॲव्हरेज हाईटच्या बरोबर काय पाहिजे, मॅच झाली पाहिजे. एफर्ट रिक्वायर्ड टू ऑन ऑफ द मशीन शुड बी मिनिमम. एफर्ट रिक्वायर्ड, जी ताकद लागते तुमचं मशीन ऑन किंवा ऑफ करायला, ती काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. अर्गोनॉमिक्स शुल्ड गिव डिझाईड ॲक्युरेसी इन ऑपरेशन. तुमचं जे अर्गोनॉमिक्स तुम्ही डिसाईड केले, त्यांनी काय केलं पाहिजे, डिझाईड तुम्हाला ॲक्युरेसी, गरजेची ॲक्युरेसी तुम्हाला मशीनमध्ये दिली पाहिजे. मशीन मस्ट बी डिझाईन इन सच अ वे दॅट वर्कर कॅन यूज बोथ हँड अँड फूट ॲट द सेम टाईम. तुमचं जे मशीन आहे ते असं डिझाईन केलेलं पाहिजे की तुमचा माणूस जो वर्कर जो आहे तो तुमचा सेम टाईमिंगला हात आणि पाय दोन्ही चालवू शकेल. बाकीचे पॉईंट्स तुमचे इथून तुम्हाला जे वाटते ते देऊन टाका. कळलं? मिक्स आहे, कारण हे दोन्ही सारखे एकच आहे. नेक्स्ट क्वेश्चन तर आहे की तुम्हाला जेवढं फेकता येईल तेवढं फेकायचं. पेन उचलला गेलाच नाही पाहिजे. कॉपीच्या भरोशावर बसू नका आणि ॲक्युरेसीच्या नादी लागू नका. ॲक्युरेटी मी कॉपीतनं घेतो आणि ॲक्युरेटली लिहितो, तर मी किती ॲक्युरेटली आहे तुम्हाला तिथं तेवढेच मार्क पडणार आहे आणि तसंच चेक होणार आहे. हे असं चेक होतं, ते कोण वाचायला मुकळं नाही तुम्ही किती ॲक्युरेटली लिहिले, कॉपीतनं लिहिले. उलट कॉपीतनं लिहिलेलं लगेच समजतं, ही लँग्वेज त्यांना लगेच समजते कॉपीतली. तुमच्या मनाने लिहिलं त्याला त्यांना कमीत कमी तेवढं तरी वाटतं की तुम्ही काहीतरी डोक्यात तुमचं गेलं आहे. कळलं? कॉपीतनं स्टाईल चेंज होते. हां, याची चाईन स्टाईल चेंज होते आणि लिहितच येत नाही कॉपीतनं तसं तसं. आपण इथे असे वेगवेगळे डिस्प्ले बघितले असे, तर याचं डिझाईन कसं पाहिजे ते तुम्हाला विचारलं आहे. फक्त ते कसं विचारलं, फिरून विचारलं. तुम्हाला कसं विचारलं, ॲप्लाय अर्गोनॉमिक्स प्रिन्सिपल, अर्गोनॉमिक तुम्ही वापरा फॉर डिझायनिंग डिस्प्ले, डिझाईन डिस्प्लेचं डिझाईन करण्यासाठी फॉर रिसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर. मग ते रिसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर, तुमचं कॉम्प्रेसर बघितलं आहे पंक्चरच्या दुकानामध्ये, कॉम्प्रेसर बघितलं ना, त्याच्यामध्ये असतं तर डिस्प्ले, डिजिटल गेज असते अशी पुढं तिथं हवा दिसते, बरोबर का नाही. ते जे तुम्ही बनवलेले त्याच्यावरती जो असा डिस्प्ले आहे, असा गोल करायचा डिस्प्ले किंवा असा जो डिस्प्ले आहे, ते तुम्ही डिझाईन कसं करणार आहे. मग रिसिप्रोकेटिंग पंपला असू दे, कॉम्प्रेसरला असू दे किंवा कोणत्या पण मशीनला असू दे, काय उत्तर चेंज होणार आहे का? बरोबर, आपण काय बघायचं फक्त, इथं कॉम्प्रेसर येऊ दे, नाहीतर उद्या इथं प्रश्नामध्ये टर्बाईन येईल, उद्या परत काहीतरी वेगळी गोष्ट येईल, पंप येईल. इथं कॉम्प्रेसर होते, पंप होते किंवा टर्बाईन होते, आपण काय बघायचं मेन, डिस्प्ले. कळलं? डिस्प्ले कसा पाहिजे. द स्केल ऑन द डायल इंडिकेटर शुड बी डिवाइडेड नियरली लिनियरली, शुड बी डिवाइडेड लिनियरली लाईक 0, 10, 20, 30. बरोबर का नाही, म्हणजे तुमचे जे डिस्प्लेचं तुम्ही डिव्हिजन जी केलेली आहे, ही डिव्हिजन, बरोबर का नाही. आपल्या गाडीचा कसा स्पीड वाढतो, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असंच वाढतो ना. असं आहे का कधी कधी डिस्प्ले बघितलं का असा, 0 नंतर डायरेक्ट 20, 25, 35, 60, 75 असं बघितलं कधी डिस्प्ले आजपर्यंत इतिहासात? नाही ना. डिस्प्ले कसा असतो, कधी पण असंच असतो, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. म्हणजे त्याचं तुमचं जे
डिव्हिजन तुम्ही जे केले ते कसं पाहिजे, लिनियरली पाहिजे, म्हणजे इक्वल पाहिजे, 0, 10, 20, 30, 40. नंबर ऑफ द डिव्हिजन ऑन द डायल इंडिकेटर स्केल शुड बी मिनिमम ॲज पॉसिबल. तुमचे जे डिव्हिजन आहेत ते काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. म्हणून तर आपण इथं काय करतो, इथं दाखवतो का, 5 दाखवतो का आपण याच्यामध्ये, नाही दाखवत ना, 10 दाखवतो, 0 आणि 10, 1, 2, 3, 4, 5, 6 असं दाखवतो का आपण, नाही. जे याच्यामध्ये जे डिव्हिजन केले, नंबर जे नंबरिंग जे केले, ते जितकं कमी करता येईल तितकं कमी करायचं, बरोबर. नंबर ऑन द डिव्हिजन ऑफ डायल इंडिकेटर स्केल शुड बी मिनिमम ॲज पॉसिबल. नंबर ऑफ द सब डिव्हिजन, नंबर ऑफ द सब डिव्हिजन. व्हर्टिकल फिगर शुड बी यूज्ड फॉर स्टेशनरी इन्स्ट्रुमेंट. व्हर्टिकल फिगर तुमचे म्हणजे कशी, हे अशी, हे तुमचे नाव आहे, ते कसे आहेत, व्हर्टिकल आहे, बरोबर का नाही, हे व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे असे, व्हर्टिकल फिगर शुड बी, नाही व्हर्टिकल नाहीच काढलेलं, तर हे सगळे हॉरिझॉन्टल आहे. व्हर्टिकलवाले तुमच्या पुस्तकात आहे, डायग्राम काढा बरं, डायग्राम व्हर्टिकलवाले असेल ना, डिस्प्लेचं काढा, डिस्प्ले आहे इथे, हे व्हर्टिकल फिगर आहे बघा. म्हणजे व्हर्टिकल कशी तुमची स्केल अशी आहे, ही ही पण स्केल काढून टाका इथे, चला व्हर्टिकल स्केल आणि हॉरिझॉन्टल स्केल काढून टाकू. झिरो, 10, 20, 30, 40, हां याचा अर्थ काय, हे तुमचं काय 0 पॉईंट, इकडनं गेलं की काय असतं ते डिक्रीजेस, इकडं वरती गेलं तर काय असतं इन्क्रीजेस, वरती गेलं तर इन्क्रीजेस. ही कोणती तुमची स्केल आहे, व्हर्टिकल स्केल, कळलं. आणि हॉरिझॉन्टल स्केल तर आपल्या मागं आहेच, या तुमच्या सगळ्या कशा आहेत, हॉरिझॉन्टल स्केल, ही पण, ही पण आणि ही पण तुमची कशी हॉरिझॉन्टल स्केल आहे. तिसरा पॉईंट काय लिहिला आपण, व्हर्टिकल फिगर शुड बी यूज्ड फॉर स्टेशनरी इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तुमचे जे स्टेडी इन्स्ट्रुमेंट आहेत, म्हणजे तुमचं जे जिथं तुमचं स्टेडी आहे, जे तुमचं कंपोनंट हलत नाही, तिथं तुमचं कोणतं वापरणार तुम्ही, व्हर्टिकल स्केल वापरणार. आणि रॅडियल फिगर्स शुड बी यूज्ड फॉर मूव्हिंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे तुमचे हे, बरोबर का नाही, हे तुमचं सगळं मूव्ह होतं ना, म्हणजे स्पीड तुमचा कमी जास्त होतो आहे, तुमचं नंतर स्पीडोमीटर, तुमचं डिस्टन्स किलोमीटरचं, तुमचे जे हे असते डायल इंडिकेटर किती किलोमीटर झाले, हे पण तुमचं काय असतं, मूव होत असतं. म्हणजे तुमचं कसं वापरणार तुम्ही स्केल, डिस्प्ले कसं वापरणार, रॅडियल, रॅडियल म्हणजे गोल, कळलं. त्याच्यानंतर हाईट ऑफ द लेटर ऑर नंबर ऑन डिस्प्ले शुड बी, त्याची हाईट कशी पाहिजे, जास्त पाहिजे कशी, तो हा तुमचा फॉर्म्युला आहे. याची हाईट जर तुम्हाला काढायची असेल, कुठल्या याची हाईट, ही हाईट, या नावाची हाईट किंवा या नावाची फॉन्ट साईज, ती किती पाहिजे, हा तुमचा फॉर्म्युला, रीडिंग डिस्टन्स डिवायडेड बाय 200, हा तुमचा फॉर्म्युला वापरचा. पॉइंटर शुड बी नाईफ एज, तुमचं जो पॉइंटर आहे तुमचा कसं पाहिजे, टोक त्याचं टोचेदार पाहिजे. इम्पॉर्टंट डिस्प्ले लाईक वॉर्निंग, डेंजर ऑर फायर अलार्म अटेन्शन शुड बी डिस्प्ले इन ब्रायटर कलर. तुमचे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला दाखवायच्या असतील डिस्प्लेवरती, तर तुम्हाला डिस्प्लेवरती कलर कसा पाहिजे, ब्राईट कलर पाहिजे, बरोबर का नाही. म्हणजे लाल कलर डेंजरचा असतो, अलार्मचा, अटेन्शनचा, वॉर्निंगचे, हे तुमचे काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत ना, मग त्या गोष्टी कसं पाहिजे, ब्राईट कलरने द्यायच्या. नंबरिंग शुड बी इन्क्रीजेस इन क्लॉक वाईज डायरेक्शन, तुमचं नंबरिंग कसं पाहिजे, क्लॉक वाईज पाहिजे, 0, 10, 20, 30, 40, 50 असं. फॉर ऑन सर्क्युलर स्केल आणि राईटवर्ड ऑन हॉरिझॉन्टल स्केल, म्हणजे तुमचं जर सर्क्युलर स्केल असेल अशी, तर कसं वाढते, क्लॉक वाईज वाढते, बरोबर. हॉरिझॉन्टल स्केल असेल अशी तर वाढते कुठून, इकडनं इकडं राईट साईडला जाते, म्हणजे काय होते, वाढते, बरोबर. म्हणजे हॉरिझॉन्टल स्केलसाठी फॉर राईट साईड आणि सर्क्युलर स्केलसाठी फॉर क्लॉक वाईज, कळलं. आणि अपवर्ड फॉर व्हर्टिकल स्केल, अपवर्डच म्हणजेच काय, वरती चालले म्हणजे काय होते, इन्क्रीज होते, बरोबर का नाही, इन्क्रीज चालली ना आपण, इन्क्रीज म्हणजे व्हर्टिकल स्केलसाठी काय, वरती जाते म्हणजे काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, एवढंच लिहायचं आहे तुम्हाला 4 मार्कासाठी. पुढचा क्वेश्चन, मशीन मला सिलेक्ट करायची तर कोणती पहिली आली, कॉस्ट, इनिशियल कॉस्ट. इनिशियल कॉस्ट म्हणजे मला मशीन बाय करण्यासाठी जी कॉस्ट लागते त्या कॉस्टला काय म्हटलं मी इनिशियल कॉस्ट. ती मेंटेन करण्यासाठी जी कॉस्ट लागते त्याला म्हटलं मी मेंटेनन्स कॉस्ट. दुसरं, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ मशीन, क्वालिटी ऑफ मशीन, क्वालिटी ऑफ प्रोडक्शन, गेटिंग फ्रॉम मशीन, मशीनची क्वालिटी किती आहे ते
ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरनं मी डिसाईड करणार. क्वांटिटी, क्वांटिटी किंवा नंबर ऑफ प्रोडक्शन किंवा प्रोडक्शन रेट, क्वांटिटी म्हणा किंवा प्रोडक्शन रेट म्हणा, तुमची क्वालिटी मशीन किती प्रोडक्शन करू शकते, अमाऊंट ऑफ प्रोडक्ट किंवा प्रोड्यूस बाय द मशीन, आवरली ऑर डेली, दिवसाला किंवा महिन्याला सॉरी तासाला किंवा दिवसाला तुमची मशीन किती प्रोडक्ट प्रोड्यूस करते ते तुमचं इम्पॉर्टंट आहे. बरोबर, क्वालिटी झाली, क्वांटिटी झाली, कॉस्ट झाली, अजून काय, मेंटेनन्स ऑफ मशीन, मशीनचा मेंटेनन्स कसा आहे, मेंटेनन्स ऑफ मशीन, मेंटेनन्स मस्ट बी लो, मेंटेनन्स कसा पाहिजे तुमच्या मशीनला, मेंटेनन्स मस्ट बी लो ॲज पॉसिबल. सो लो मशीन, लो मेंटेनन्स मशीन, लो मेंटेनन्स मशीन वी कॅन सिलेक्ट. पुढचं मेंटेनन्स झाला, क्वालिटी झाली, क्वांटिटी झाली, कॉस्ट झाली, अजून काय, ट्रान्सपोर्ट, आपल्याला तो माल आणायचा आहे, विकायचा आहे, इकडनं मशीन तिकडनं दुसरी आणायची आहे, बरोबर का नाही, ट्रान्सपोर्ट रिक्वायर्ड फॉर मेंटेनन्स, म्हणजे ही कॉस्टच्या रिलेटेड बोललो मी, मेंटेनन्स टाईम पण असतो ना मेंटेनन्सच्या रिलेटेड, मला मेंटेनन्स करायला जर टाईम जास्त लागत असेल तर माझं ती मशीन नको आहे, मला मेंटेनन्स कसं पाहिजे, कमीत कमीत पाहिजे असं. ट्रान्सपोर्ट रिक्वायर्ड फॉर मशीन किंवा ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणा, ट्रान्सपोर्ट कॉस्ट रिक्वायर्ड फॉर मशीन, मला मशीन कुठून कुठं आणायची, म्हणजे नागपूरवरनं आणायची, दिल्लीवरनं आणायची, तिकडनं इकडं आणायला मला पैसे लागणार जास्त, ही झाली ट्रान्सपोर्ट कॉस्ट. अजून काय येईल त्याच्यामध्ये, क्वालिटी, क्वांटिटी, स्पीड, स्पीड ऑफ मशीन, त्याच्यानंतर सातवं टॉर्क, त्याच्यानंतर स्पीड काय, टॉर्क काय, अजून स्पेसिफिकेशन काय काय असतात त्याच्यामध्ये, हे तुमचे, याला म्हणू आपण स्पेसिफिकेशन ऑफ मशीन, म्हणजे मशीनचे तुमचे महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या असतात त्या, स्पेसिफिकेशन्स ऑफ मशीन्स, याच्यावरनं मी डिसाईड करणार. अजून काय देता येईल मला, मशीन सिलेक्ट करायची आहे, क्वालिटी, क्वांटिटी, कॉस्ट, लेबर, अजून काय फेकता येईल आपल्याला, मटेरियल, टूल्स रिक्वायर्ड, हां टूल्स रिक्वायर्ड आपल्याला येईल, साईज ऑफ मशीन, आठवण, साईज ऑफ मशीन, मशीनची साईज काय, मशीन साईज किंवा साईज म्हणा, साईज ऑफ मशीन, साईज अँड शेप ऑफ मशीन, साईज अँड मशीन, साईज अँड शेप इज इम्पॉर्टंट बिकॉज फॉर बिग साईज मशीन वी रिक्वायर्ड मोर स्पेस, फॉर बिग साईज मशीन वी रिक्वायर्ड मोर स्पेस, जास्त जागा लागते, बरोबर का नाही. त्याच्यानंतर लाईफ ऑफ मशीन, लाईफ किंवा त्याची गॅरंटी वॉरंटी काय असेल ती, लाईफ ऑफ मशीन, मशीनची लाईफ किती आहे, लाईफ ऑफ मशीन इज इम्पॉर्टंट. अजून काय देता येईल आपल्याला, ॲक्युरेसी गेटिंग लिहिलं का आपण, क्वालिटीमध्ये लिहिलं, ठीक आहे, टाईप ऑफ लेआउट, स्पेसिफिकेशन, लेबर, टाईप ऑफ लेआउट, ठीक आहे एवढंच आहे. आणि हां, म्हणजे मशीन तुमची चालवण्यासाठी सोपी आहे, ऑपरेटिंग ऑफ मशीन, ऑपरेटिंग ऑफ मशीन, मशीन तुम्हाला चालवेल, मशीन मस्ट बी इझी फॉर ऑपरेशन, हे सगळ्या गोष्टी आपण मशीन सिलेक्ट करताना बघणार, समजलं. आता हे काय पुस्तकात नाही, हे आपण काय केलं, फेकलं आहे,
पण हे 100% बरोबर आहे. कळलं? सॅम्पल आय एम पी. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 मधला ए क्वेश्चन, रिप्लेसिंग अ ओल्ड बॅटरी फ्रॉम अ कार, ड्रॉ अ प्रोसेस चार्ट, असं विचारलं तुम्हाला. बरोबर, मग आता लिहिलं प्रोसेस चार्टला जर वेळ सुरुवातीला लिहायचं टास्क, आपण काय करतोय, रिप्लेस अ बॅटरी ऑफ अ कार, चार्ट बिगिन्स, चार्ट एंड. चार्ट बिगिन कसं झाला, ओपन अ कार बोनेट, आणि चार्ट एंड पण झाला क्लोज द कार बोनेट. डेट टाकली, चार्टेड बाय कोणी केलं ते लिहिलं. पहिले प्रोसेस, पहिलं गोल म्हणजे काय, ऑपरेशन. गोल आला ओपन द कार बोनेट, ओपन केलं. दुसरं डिस्कनेक्ट द इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक वायरिंग डिस्कनेक्ट केलं. तिसरं रिमूव द कवर बोल्ट्स, रिमूव कवर बोल्ट, बोल्ट जे असतात बॅटरीचे जे कवर बोल्ट असतात ते रिमूव्ह केले. रिमूव द कवर, कवर कवर केलं, रिमूव्ह केलं. रिमूव द ओल्ड बॅटरी, ओल्ड बॅटरी काढली. इन्स्टॉल अ न्यू बॅटरी, 6 नंबरला गोल केला आहे छोटा, इन्स्टॉल अ न्यू बॅटरी. नंतर चौकन आला परत. चौकन म्हणजे काय, चौकनचा अर्थ काय असतो, इन्स्पेक्शन, चेक करायचं आता इथं. चेक द प्रॉपर प्लेसमेंट ऑफ अ न्यू बॅटरी, चेक करा की ती जी नवीन बॅटरी जी लावली ती व्यवस्थित लावली आहे का नाही. या प्रत्येक सिम्बॉल एक अर्थ असतो. गोलचा अर्थ काय असतो, ऑपरेशन. बाणाचा अर्थ काय असतो, ट्रान्सपोर्ट. नंतर त्रिकोणाचा अर्थ काय असतो, होल्ड. आणि चौकोनाचा अर्थ काय असतो, इन्स्पेक्शन. चौकन बरोबर ना, चेक. त्याच्यानंतर चेक केलं आपण की बॅटरी नवीन बनलेली बरोबर आहे. नंतर परत ऑपरेशन, टायटिंग द कवर बोल्ट, नंतर कनेक्ट द इलेक्ट्रिक वायरिंग, नंतर परत चेक द लाईटिंग. बॅटरी लावल्यानंतर आपण लाईटिंग लावून बघणार, चेक झाली होती का नाही. आणि शेवटचं काय तुमचं, क्लोज द बोनेट. 9 नंबर याच्याच खाली लिहिलं, इथं जागा नाही भेटली म्हणून आपण हे असं लिहिलेलं आहे. याच्याच खाली बाण वाढायचं आणि 8 नंतर हे 9 आहे. 8 नंतर गोल नंबर कोणता आहे, 9. नंबर कसे देणार, गोलच्याला गोलचे नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणत चौकन आला आहे, चौकन पहिला आला आहे म्हणून त्याला 1 नंबर. परत 7वा 8वा, परत चौकन दुसरा आला आहे म्हणून याला पहिला इथं आणि दुसरा इथं, आणि शेवटचा गोल कोणता आपला, हा 9वा. क्लोज द बोनेट, चौकन करून टाकायचा. हे झाला तुमचा प्रोसेस चार्ट. एवढी दिवसात चार्ट काढायला तुम्हाला 4 मार्क आहे. किती वेळ लागतील त्याला, मग काढा.